आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत असून पंतप्रधान मोदी देशाला सर्वात मोठी भेट देणार आहेत. भारताला लोकशाहीचं नवं मंदिर मिळणार आहे, ज्याचं उद्घाटन उपराष्ट्रपती आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी तिरंगा फडकवून केलंय. संसदेची नवीन इमारत किती भव्य आहे आणि काम जुन्या संसदेतून नव्या संसदेकडे कधी हलवणार, पाहूयात या रिपोर्ट मधून. हे नव्या भारताचं नवं चित्र. ही आहे उदात्त भारताच्या संसद भवनाची नवी भव्य इमारत. संसद भवनाची ही इमारत आधुनिक भारताची साक्ष देते. उपराष्ट्रपतींनी एक बटन दाबलं आणि नवीन संसद भवनावर भारताचा तिरंगा ध्वज फडकायला लागला. हे आधुनिक भारताचा सर्वात महत्वाचा पैलू. 18 सप्टेंबर पासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या एक दिवस आधी नवीन संसदेच्या प्रांगणात तिरंगा फडकवण्यात आला. या दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विरोधी पक्षनेतेही उपस्थित होते. मात्र यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खरगे यांना उशिरा निमंत्रण देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. 18 सप्टेंबर रोजी जुन्या इमारतीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं. 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी संसदेचं कामकाज जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत स्थलांतरित होईल. उर्वरित कामकाजासह नव्या संसदेतही 4 दिवसांचं विशेष अधिवेशन होणार आहे. नवीन संसदेची इमारत जुन्या संसदेच्या इमारतीहून आतून आणि बाहेरून पूर्णपणे वेगळी आहे. जुनी संसद भवन गोलाकार आहे तर नवीन संसदेची इमारत त्रिकोणी आहे. नवीन संसद 17,000 चौरस मीटर मध्ये पसरलेली आहे. नवीन संसद भवनात प्रवेश करताच तुम्हाला एक गॅलरी दिसते, जिथं श्लोकांसह भारतीय कलेची झलक दिसते. गॅलरीतून पुढे गेल्यावर तुम्ही संविधान सभागृहात पोहोचता आणि इथून एक वाट पुढे जाते. लोकसभेच्या दिशेनं तर दुसरा मार्ग राज्यसभेच्या दिशेनं जातो आणि तिसरा रस्ता सेंट्रल हॉल कडे जातो. लोकसभेचं सभागृह जुन्या संसदेपेक्षा कितीतरी पटीनं मोठं आणि आधुनिक आहे. मोराच्या पिसाच्या थीमवर ते सजवलं गेलंय. त्याचं प्रतिबिंब जमिनीपासून खुर्च्या, टेबल आणि भिंतींपर्यंत स्पष्ट दिसतं. कसं आहे नवं संसद भवन? लोकसभेचं सभागृह उच्च दर्जाच्या ऑडिओ व्हिडिओजनं सुसज्ज, प्रत्येक डेस्क मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं, एकावेळी 888 लोक बसू शकतात. संयुक्त अधिवेशनही लोकसभेच्या सभागृहातच होणार. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेचे कक्षही भव्य आणि सुंदर बनवण्यात आले. राज्यसभेचे सभागृह कमळाच्या थीमवर बनवण्यात आलंय. त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यात आलंय. 2 मोठे TV तसंच कामकाज पाहण्यासाठी स्क्रीनही लावण्यात आल्या. राज्यसभा उच्च दर्जाच्या ऑडिओ व्हिडिओनं सुसज्ज आहे. प्रत्येक डेस्कमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत. राज्यसभेत 384 खासदारांसाठी बसण्याची सोय. सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी मोठ्या प्रेक्षक गॅलरी. नवीन संसद ही काळाची गरज होती, कारण विद्यमान संसदेची इमारत 100 वर्ष जुनी आहे. ही इमारत जीर्ण झाली आहे, त्यामुळे दुर्घटनेचा धोकाही होताच. आता ही नवी संसद भूकंप प्रतिरोधक आहे आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. या संसद भवनातून भारताच्या भविष्याला आकार मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.